शहर आणि जिल्ह्यातील घडामोडी एकाच क्लिकवर ताज्या आणि सुपरफास्ट बातम्यांसाठी सोलापूरकरांच्या हक्काचं MH13 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सोलापूर शहरात या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी आहे, परंतु गेल्या वर्षभरात क्वारंटाईन सेंटर आणि दवाखान्यामध्ये जे व्यवस्थापन म्हणून आपण या ठिकाणी कार्य करत असताना या सर्व ठिकाणी कोरोना सेंटरमध्ये जे पेशंटला नेण्यासाठी आणि आणण्यासाठी जे बसचा व्यवस्था केलेला आहे त्या बसेसमध्ये जेव्हा तिथं सोडलं जात आहे, सोडून बस निघून जात आहे, परंतु जाताना त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाहीत, कारण त्या सिंहगड हा आणि पोलीस प्रशिक्षण केंद्र किंवा आपल्या अहिल्यादेवी विद्यापीठ हे फार लांबलांब आहेत. सोलापूर शहरातले जे नवीन घरकुल आहे किंवा घरकुल आहे किंवा विजापूर रोडवर जे आहेत त्या सर्व कोरोनाचे जे संपर्क असलेले जे पेशंट आहेत, कोरोना पेशंट आहेत, त्या लोकांना त्या ठिकाणी ठेवलं जात आहे. परंतु ठेवल्यानंतर त्या ठिकाणचं व्यवस्था कालच आम्ही परवा दिवशी बघितलं आहोत, सिंहगडमध्ये जेवण अत्यंत निकृष्ट दर्जाचं मिळालेलं आहे, त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही, त्या ठिकाणी अनेक म्हणजे साफसफाई स्वच्छताची व्यवस्था नाही आणि पुन्हा तिथल्या डॉक्टरांचं बी काही समस्या त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं. परंतु ते सर्व समस्या आम्ही काल सांगितलेलं आहे, परंतु काल पुन्हा आम्ही माडा कॉलनी येथे व्हिजिट दिल्यानंतर आमच्यासोबत आदरणीय नगराभियंता कारंजे साहेब या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळी त्या माडा कॉलनीमध्ये अनेक 225 त्या ठिकाणी रुग्ण आढळले आहेत त्या क्वारंटाईन सेंटरला, परंतु तिथल्या व्यवस्था जेवणाचं वगैरे त्या लोकांना विचारल्यावर समाधानकारक त्यांनी उत्तर दिलेले आहेत. चांगलं जेवण आहे परंतु क्वांटिटी कमी आहे, त्यासाठी क्वांटिटी हे भाताचं 50 ग्रॅमचं असल्यामुळं भात हे 200 ग्रॅमचं दिलं पाहिजे. त्या भागातले जे क्वारंटाईन सेंटरचे लोक आहेत त्या ठिकाणी जवळजवळ म्हणजे तेलुगू भाषिक आणि कन्नड भाषिक आहेत, त्यांना चपाती कमी आणि भात जास्त खात असेल, त्यामुळं त्या आता जे काही मक्तेदारांनी या ठिकाणी वर्षभरात निकृष्ट दर्जाचं जेवण दिलेलं आहे त्या सर्व मक्तेदारांना या ठिकाणी रद्द करून त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये घालून त्यांनी जर जेवण खरंच बेकार दिले असतील आणि त्यांनी जे अंडी घेऊन जातात ते अंडी देतात उकाळलेली अंडी, त्या ठिकाणी 4 महिन्यात कुठंही उकाळलेलं अंडी देण्यात आलेलं नाही. जर उकाळलेलं अंडीचं बिल आणि निकृष्ट दर्जाचं जेवणाचं बिल संबंधित अधिकारी आणि मक्तेदारांनी या ठिकाणी लावले असतील तर त्याची संपूर्णपणे आयुक्त साहेबांनी चौकशी केलं पाहिजे. चौकशी अंती यामध्ये जर दोषी आढळलं त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये घातलं पाहिजे आणि या महाराष्ट्रात कुठेही त्यांना जेवणाचं किंवा त्यांचं काय मागताय त्यांना कुठेही मिळू नये आणि त्यांना या कोरोनाच्या काळात आमचे जे घाबरलेले नागरिक आहेत त्यांना जर त्या ठिकाणी क्वारंटाईन झाल्यानंतर त्यांना जेवण बरोबर देत नसतील त्या लोकांना त्यांच्यावर फौजदारी त्या मक्तावर फौजदारी गुन्हा दाखल करा आणि ज्यांनी कुणी तिथं केंद्र प्रमुख किंवा त्या सेंटरचं प्रमुख आहे त्या प्रमुखाने रोज जेवण करून त्यांनी जेवण टेस्ट बघितलं पाहिजे, त्या टेस्टीमध्ये जेवण किती चांगलं आहे किती वाईट आहे ते सांगितलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी या डझनभर या सोलापूर शहराचे आयुक्त अतिरिक्त आयुक्त उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त अनेक अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, त्या अधिकारी लोकांना खरं तर आपण त्या ठिकाणी बोर्ड लिहिलं पाहिजे, ते संबंधित अधिकारी आहेत तिथं बोर्ड किती लोक आले आणि किती लोकांना डिस्चार्ज केलेत, किती लोक त्या ठिकाणी पुन्हा भरती केलेले आहेत हे सर्व नोंदी त्या ठिकाणी रजिस्टरवर घेतलं पाहिजे आणि ते नोंदी बरोबर आहेत का नाही हे संबंधित आपले आयुक्त अतिरिक्त आयुक्त उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांनी आठवड्याला एकदा त्या ठिकाणी बघून व्हिजिट देऊन त्या लोकांची समस्या जे कोरोना सेंटरमध्ये ज्यांची समस्या आहेत त्या समस्या ऐकून त्यांचं त्वरित सवाल केलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून सोलापूर शहराचं नाव चांगलं लौकिक होईल. तुम्हाला कोरोनासाठी या ठिकाणी पाठवलेले आयुक्त आहेत, अतिरिक्त आयुक्त आहेत, उपायुक्त आहेत, सहायक आयुक्त आहेत, कोरोनासाठी आल्यानंतरही तुम्ही या ठिकाणी कामकाज व्यवस्थित करत नसेल तर आम्ही महानगरपालिकेचे सर्व लोकप्रतिनिधी आणि आमदार खासदारांनी तुम्हाला आम्ही घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही.